पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मराठी मॉनिटरी आपल्या युट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद जळगाव यांच्या अंतर्गत पदभरती निघालेली आहे बघू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पदांच्या भरतीबाबत जाहिरात निघालेली आहे आता ही कंत्राटी पदभरती नसून विद्यार्थी मित्रांनो अकरा अकरा महिन्याचं कॉन्ट्रॅक्टवरती तुम्हाला जॉब दिला जातो म्हणजे जी एन एच एमची जाहिरात आहे नक्की या ठिकाणी अप्लाय करा कारण की तुमची परीक्षा होत नाही तर थेट तुमच्या मार्क्सवर या ठिकाणी तुमची निवड केली जाते शेवटच्या वर्षाच्या तर बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत याकरिता झेडपी जळगाव यांच्या वेबसाईटवरती अर्ज नमुना दिलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर फक्त पंचवीस तीन दोन हजार बावीस तुम्हाला वेळ आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही पोस्टाने देखील किंवा प्रत्यक्ष देखील अर्ज पाठवू शकता पोस्टाने देखील तुम्हाला अर्ज पाठवण्याची सुविधा आहे तर पहिलं पद भरलं जात आहे पी एम डब्ल्यू त्या ठिकाणी बघा पॅरामेडिकल वर्कर हे पद आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी रावेर इंडोर इरांडोल या ठिकाणी हे जे प्लेस आहे जळगावमधलं त्या ठिकाणी जॉब पोस्टिंग असेल त्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये किंवा जिल्हा शेर शेरोग कक्ष जो आहे त्या ठिकाणी याच्यामध्ये बारावी पास प्लस पी एम डब्ल्यू सर्टिफिकेट कोर्स तुमच्याकडून मागितलेला आहे एक्सप्रेनची गरज नाही त्याचबरोबर सतरा हजार पर मंथ पेमेंट असणार आहे अकरा अकरा महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट असतं तुमच्या या ठिकाणी परफॉर्मन्स बेसवर एन एच एममध्ये कधीही तुम्हाला तुमचं पुढील या ठिकाणी जी असते ती पुनर्नियुक्ती दिली जाते एस टी एल एस टी बी एस टी एल एस टी बी सुपरवायझर एन टी पी विभागामध्ये जळगाव जी आर या ठिकाणी बघू शकता जनरल जनरल रुग्णालय जे आहे त्याच्यामध्ये एस टीसाठी एक जागा आहे डीएमएलटी झालेलं पाहिजे तुमचं एका वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर अप्लाय करा नसेल तरी अप्लाय करा प्राधान्य असेल वीस हजार पर मंथ पेमेंट असणार आहे तर बघा सहायक संचालक कृष्णरोग व जिल्हा क्षयरोग अधिकारी जळगाव यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अशा पद्धतीचा नॅशनल हेल्थ मिशनचा या ठिकाणी त्यांचा फॉर्म आहे तुम्हाला बघू शकता हा फॉर्म भरून तुम्ही पोस्टाने देखील पाठवू शकता महत्वाचं म्हणजे तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरनं तुमच्या या ठिकाणी मेरिट लिस्ट लागते खूप चांगली या ठिकाणी ही पद्धत आहे तर कारण की याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो हे परमनंट जॉब नसतो परंतु तुम्हाला कामावरनं पण काढून टाकलं जात नाही तर बघा प्राप्त झालेल्या अर्जावरून क्वालिफाईंग एक्झाममध्ये मिळालेल्या अंतिम वर्षाची गुण प्लस उच्च शैक्षणिक अहर्ता शासकीय निमशासकीय राष्ट्रीय आरोग्य अभियान कामकाजाचा अनुभव या बाबींच्या गुणावर समितीद्वारे मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल व लिस्ट जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल तुमची लेखी परीक्षा होत नाही तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही उमेदवारांनी विहित नमूदतील अर्ज कुठे पाठवाचे प्रथिमाननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या नावे जिल्हा क्षयरोग अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र सामान्य रुग्णालयावर जळगाव या ठिकाणी पंचवीस तारखेपर्यंत टपाल्याद्वारे अथवा स्वतः व्यक्तीच्या तिथे जाऊ शकून देऊ शकता अर्जसोबत तुम्हाला एक डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे खुल्या प्रयोगासाठी दीडशे रुपयाचा राखीव प्रयोगासाठी शंभर रुपयाचा डिमांड ड्राफ्ट डिस्ट्रिक इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी यांच्या नावाने काढायचं असणार आहे आधारसोबत तुम्हाला सर्व डॉक्युमेंट शैक्षणिक पात्रतेचे वगैरे सर्व सेल्फ पॅटेशेअर करायचे आहेत मुद्दा क्रमांक सात सतरा नंबरचा महत्वाचा आहे ज्याच्याकडे विद्यार्थी मित्रांनो स्वतःची दुचाकी वाहनं असेल त्यांनी अप्लाय करायचं आहे किंवा दुचाकी वाहनाचा तुमच्याकडं परवाना असणं गरजेचं आहे आणि तुमची मोटरसायकल असणं गरजेचं आहे कारण की सुपरवायझरचं पद असल्यामुळे तुम्हाला फिरावं लागतं अर्जासोबत जोडायची कागदपत्र या ठिकाणी दिलेली आहेत ही सर्व तुम्ही पीडीएफ फाईलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समधनं डाउनलोड करून या ठिकाणी अर्ज नक्की करू शकता अशा पद्धतीने एन एच एम जळगाव जिल्हा परिषद जळगावसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेले आरोग्य विभागामार्फत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद